पुढली बातमी आपण पाहूयात. खारघर प्रकरणामधून सरकारने धडा घेतला नाही. जितेंद्र आव्हाड यांचं सरकार विरोधामध्ये ट्विट समोर आलेलं आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजनावरून त्यांनी ट्विट केलेलं आहे. भूमिपूजन दुपारी 12 वाजता ठेवल्यामुळे संताप व्यक्त केलेला आहे. निमंत्रण पत्रिकेमध्ये भूमिपूजनाची वेळ दुपारी 12 ते 4 करण्यात आलेली आहे. 12 ते 4 या वेळेमध्ये कार्यक्रम न घेण्याचा शासनाचा निर्णय, यावर अधिक काही लिहू इच्छित नाही असं आव्हाडांनी ट्विट केलेलं आहे. खारघर प्रकरणामधून शासनाने काही शहाणपणा शिकल्यासारखं वाटत नाही. ठाण्यामधील जिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन हे दुपारी 12 वाजता ठेवण्यात आल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केलाय. भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये भूमिपूजनाची वेळ 12 वाजताची ठेवण्यात आलेली आहे. शासनाचा निर्णय आहे 12 ते 4 या वेळेमध्ये कार्यक्रम घेऊ नयेत. आता यावर मी अधिक काही लिहू इच्छित नाही असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. माझे सहकारी प्रेम मोरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रेम, ठाण्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तोही दुपारी 12 वाजता, आणि याआधी खारघरमधल्या घटनेनंतर 12 ते 4 या वेळेत कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही असं सरकारने सांगितलंय. मात्र तरीही हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. नक्कीच, आपण जर पाहिलं तर माजी गृहनिर्माण मंत्री यांनी खारघरमध्ये जी दुर्घटना घडली त्यामध्ये जे मृत पावलेले होते त्यामध्ये ठाण्यातील 2 महिला होत्या, कळवा परिसरात राहणाऱ्या, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात राहणाऱ्या ह्या महिला होत्या. कुठेतरी त्यांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. पुन्हा तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचे जे आहेत सरकारवर ताशेरे ओढलेले पाहायला मिळालेले. आपण पाहिलं तर खारघरमध्ये जे 14 मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना तुम्ही 5 लाखाची भीक देता का, असा देखील सवाल यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. त्यानंतर ते असं देखील म्हणतात की कुठेतरी आत्ताच नुकतीच एक दुर्घटना घडल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा अशाच प्रकारे दुपारच्या वेळात जे आहेत अशा प्रकारचे कार्यक्रम घेतात. सध्या मोठ्या प्रमाणात राज्यात उन्हाची लाट वाढलेली पाहायला मिळते, त्यातच तुम्ही दुपारच्या वेळात, म्हणजे शासनाचा निर्णय आहे 12 ते 4 या दुपारच्या वेळेत कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम न घेण्याचा हा शासनाचा निर्णय आहे. मात्र हा शासनाचा निर्णय सत्ताधारी धाब्यावर बसवतात का, असं देखील प्रश्नच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकारकडून यावरती काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा विचार सरकार काही करत आहे का? अद्याप तशी कुठल्याही प्रकारची जी आहे ती वेळ बदलण्यात आलेली नाही. आपण जर पाहिलं तर उद्या ह्या जिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा आहे, मुख्यमंत्री स्वतः ह्या प्रोग्रामला उपस्थित असणार आहेत, मोठ्या प्रमाणात तयारी सुद्धा झालेली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडनं अशी माहिती समोर येते की फक्त 1000 नागरिकांना किंवा 1000 व्यक्तींना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी आहे. कारण की खारघरच्या घटनेनंतर कुठेतरी जास्त लोकसंख्या न बोलवता 1000 लोकांच्या उपस्थितीतच हा भूमिपूजनचा सोहळा जो आहे पार पडण्याचं जिल्हा प्रशासनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. निश्चित प्रेम, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.